कोरोनाच्या भीषण परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनस्थितीचा फायदा घेत कोविडवरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका महिलेला जेरबंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात सध्या खासगी रुग्णालये रुग्णांची मोठी आर्थिक लूट करत आहेत, तर दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनावर दिलं जाणारं टोलसिझुब ह्या इंजेक्शनचा उच्च दरात विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागानं सापळा रचून एका महिलेला रंगेहात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अन्न व औषध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या दक्षता विभागामार्फत रेमडेसिवीर आणि टॉसिलझुमाब ह्या कोरोनावर उपयोगी ठरणाऱ्या औषधांची काळाबाजारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोठी मोहीम उघडण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने काल FDA अधिकाऱ्यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की उल्हासनगर येथे एक महिला या संदर्भामध्ये काही हालचाली करत आहे. त्या अनुषंगाने FDA क्राईम ब्रँचची मदत घेतली आणि FDA स्वतःच्या माहितीवर क्राईम ब्रँचच्या मदतीने सापळा लावला आणि त्या सापळ्यामध्ये सदर महिलेला ताब्यात घेतलेलं आहे. तिच्याकडनं टॉसिलझुमाब हे इंजेक्शन, ज्याची MRP ही 40,000 रुपये आहे आणि ती 60,000 रुपये किमतीला विकताना सापळ्यात सापडली आणि सदर महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.